अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी. शिराळा तालुक्यातील मोहेर येथील एकाचा कोरोनाने मृत्यू. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मोहेरे या गावातील एकाचा आज कोरोनाने मृत्यू झालाय. सदर कोरोनाबाधित व्यक्ती मिरज कोविड हॉस्पिटलला ॲडमिट होता. सदरचा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंके यांनी दिली. कोरोनाने मृत्यू होणारा हा सांगली जिल्ह्यातील तिसरा रुग्ण आहे. यापूर्वी सांगली व भिकवडी खुर्द येथील असे 2 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले होते. तर सांगली येथील लक्ष्मीनगर येथील एकाचा मृत्यू झाला, पण तो कोरोनामुक्त झाला होता. आज मृत्यू झालेल्या रुग्णांसह सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या बळीचा आकडा 3 पोहोचला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.